नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत, मात्र त्याआधी एक मोठी बातमी. दूषित पाण्यामुळे नांदेडमधल्या नेरली गावातील 300 ग्रामस्थांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास होऊ लागलाय. जुलाब आणि उलट्या होणाऱ्यांपैकी 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ग्रामपंचायतीद्वारे पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या नळाला दूषित पाणी आलं. रात्री 12 वाजल्यापासून डॉक्टरांची टीम ही गावामध्ये उपस्थित आहे. 100 रुग्णांना उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आलेलं आहे. चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. आमदार बालाजी कल्याणकर यांनी ही माहिती दिली आहे. मी आता नांदेडच्या नेरली गावात आहे. आपण जर बघितलं तर रात्रीच्या 3 वाजता मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक जमलेत आणि दूषित पाणी पिल्यामुळे अनेक लोकांना जे आहे ते उलटे आणि जुलाब झाल्यात. अनेकांना जे आहे ते नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या ठिकाणी मेडिकल कॅम्प लावण्यात आलाय. स्थानिक गावकरी आपल्या सोबत आहेत. संध्याकाळी 7 पासून तर लोक असे जात होते दवाखान्यामध्ये. तर मी बोललो होतो लोकांना काय झालं काय नाही. तर मी काही जण मित्र भेटले तिथं फाट्यावर, तिथं बोलत थांबले. आम्ही बोलत थांबल्या वेळेस आमचे मामा वगैरे हा ते दवाखान्यामध्ये जाणार होते. जाता वेळेस मी विचारलो काय झालं कस काय झाले. पाण्यामुळं झाले म्हणले, आपल्या पाण्याच्या टाकीमुळं असं झालं म्हणून मला सांगले. गावात काही पेशंट, काही सरकारी दवाखान्यात पेशंट, काही बर्डेचे दवाखान्यात पेशंट असे नेतच राहिलो. आता 3 वाजलेत. आता बी अनेक पेशंट चालू झाले. 300 पेशंट झालेत. आता गावामधले सुद्धा नॉर्मल पेशंट जे आहेत त्यांची 100 दिवशी पेशंटची तपासणी झाली. जे सिरियस पेशंट आहेत ते अँब्युलन्स ताबडतोब शासकीय रुग्णालयामध्ये हलवत आहेत. ज्ञानेश्वर लोंढे, ट्यून मराठी, नेरली, नांदेड. जे प्रकार घडलेला आहे तात्काळ याची चौकशी करण्यात येईल. कलेक्टर साहेबालाही उद्या सांगणार आहे की कशामुळे घडलं, काय नाही, काय अडचण, कोण याच्या कोणी याच्यात दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. अजिबात काळजी करायचं काम नाही, कारण हे आवश्यक आहे. अशा गोष्टी होऊ नये. मात्र वीज बाधा कशामुळे झाला काय नाही हे प्रकार लवकर 1-2 दिवसात लक्षात येईल. आपण ओपीडी बेसवर इथं ट्रीटमेंट चालू केलेलं आहे. बहुतेक असं आम्हाला निदर्शन येते की वॉटर कॉन्टॅमिनेशन झालेलं आहे आणि जे पाणी नमुने ते आपण तपासायला पाठवलेले आहेत. मला नागरिकांना एकच आवाहन करावं असं वाटतं की आता जे घरी आपण पाणी स्टोअर केलेलं आहे ते सगळं पाणी पूर्ण ओतून द्यावं आणि आपण नवीन पाणी उद्या आपण टँकर सप्लाय करणार आहे आणि त्या टँकरमध्ये टीसेल टाकून ओटी बघूनच आपण पाणी पुरवठा करणार आहे. त्यामुळे घरातलं कुठलंही पाणी पिऊ नये आणि जे पाणी आहे ते पाणी उकळून थंड करून प्यावं.